그건 수도 파도 방냉도. 그래 저는 짠. डॉक्टर भितर कोणी असले तर त्यांनी ऐका अटॅक इज नॉट अ डिसीज अटॅक इज नॉट अ डिसीज अंडरलाइन अटॅक इज नॉट अ डिसीज इट इज अ साइकोलॉजिकल टेंशन अटॅक हा रोग नाहीये हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळे अटॅक आहे अटॅक काय तो माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार एवढे त्याला 6 महिने अटॅक घेतली सर्टिफिकेट घ्या का तो एकटा हसतो घरी गेला आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गावात हसतात प्युअर गद्दार असतात जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात जी हलूज बोलता नफडेबाज असतात जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भेटूकाला पाला जास्त असतो त्याला शंगा कमी असतात आणि पाया पडून सांगतो अटॅक येतो ना तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका अटॅक जळकात माणसाला येतो जळकात दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वा पाहिली बाकीचे म्हणजे पाहुण्याची होती अटॅक आणि अटॅक यायचा नसेल तर सगळ्या लोकांना सांगतो सर्व्हिस वाल्यांना सुद्धा सगळ्यांनीच ऐकायचं हे इंदुरीकरचं कीर्तन आहे मी मरवलं महाराज हे मरणार नाही मी 5-5 दिवस अजून 25 तर कसे काढी पण पाया पडून सांगतो तुम्हाला तुम्हाला आपलीच आठवण येणार मी मेल्यावर सुद्धा आपलं कीर्तन थोडं स्पष्ट आहे थोडं कानाला वाईट आहे पण सत्यचे आणि ते कालही सत्य आहे आताही सत्य आहे अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो एक काल काय झालं आठवण सोडून द्या तो विषय कॉलेज असताना तुला प्रियशीन धोका दिला तू एवढं टेन्शन कशाला घेतो तुला एकट्याला नाही झाले धोका दिला अशी तिघं मेले तू चौथा येणे शीर सलामत पगडी बजाज शेमड्या पुरीसाठी मरत होता दरिद्री तू हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही की एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं हे शिवाजी संभाजीच्या विचाराचं हृदय हे शेंबड्यापुरीसाठी फाशी घेणारं रक्त नाही हे 96 कोळी खानदान रक्त आहे हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे बुटात साखरून जगणारं रक्त नाही पुरीसाठी मरत होता दरिद्र्यातून सोडून देनाथ पूर्गी खेळ सांगायला का तू हे प्रियसी प्रियसी डोक्यातून काढून टाका प्रेम करायला कोणाला वेळ नाही ह्या जगात पैसा प्रेम करतो लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो लव इन द वर्ल्ड हे प्रियसी प्रियसी डोक्यातून काढून टाका प्रियसी प्रेम करणारच ना तिला हँडसीट आपण घेऊन दिलंय रिचार्ज आपण मारतोय तिला बॅलन्स आपण देतोय कार्ड आपण टाकतोय तिच्या आपल्या गाडीला पेट्रोल आपण टाकतोय तिला हॉटेलिंग आपण करतोय तिला धोंड बांधून गाडीवर बसत एवढंच त्रास आहे ना तिला काय त्रास हे गाड्याला गाळ ठेवून पेट्रोल टाकते प्रेम बिल डोक्यातून काढून टाका कोणत्याही माझ्या पुढे बसले आता 2-4 एकर बसले तिथं हे आपल्या चेहऱ्यावरून करतो आपल्याला सांगायचं हे बाई तर 2-3 दिवशी येणार आहे असं
मी नजरेनं हे बाई येत दोन तीन झालंय लगेच हे बाई सिमिल आहे सिमिल आहे की नाही लगेच सांगणार हे बाई इंग्लिश मिडियम हा हे बाई मराठी मिडियम आहे एका मिनिटात सांगा हे बा हा दहावीला आहे लगेच सांगा तू सिमिल आहे लगेच पटकन असं नजरेत बसलं मी तो त्या मध्ये इंग्लिश म्हणून तिच्याच लगेच हे बाई इथं दोन तीन जणाला प्रियशील धोका नाही कमेंट असत भांडण तर जोडलं कोणाचा हा खाई ते असं नजरेनं माणूस असा तोटं नाही ते सांगा हे विनोदाचा भाग सोडा कोणत्याही प्रियकरण मला सांगा तुमचं हॉटेल कुठील कधी प्रियक्षण दिलं का देणारच नाही हुशार मॉडेल ते 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एक तळ हे एक कांडी चूक घेत याला म्हणलं इंटरेस्ट तुला घे इंटरेस्ट नाही अरे पैसे नाही तर इंटरेस्ट अटॅक यायचा नसेल तर एक काल काय झाला आठवू नका उद्या का होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका अटॅक येऊ शकत हा किंवा नाही काल काय झालं सोडून द्या प्रेम बीम ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका प्रेम नाही करायला मोकळं कोणी ह्या जगात दोघांनी प्रेम केलं आतापर्यंत एक आई वडील दोन संत तिसरा प्रेम करायला मोकळा नाही माणसाची बायको सुद्धा जीवनात तीन वर्ष तीन वाक्य बोलते माणसाची बायको तीन वर्ष तीन वाक्य बोलते पहिल्या वर्षी एकदम नाजूक बोलते नाजूक संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष काम फुटले का चौथ्या वर्षी झाला दिंडी तिने करीन आला आमच्या गोकांनी नाही माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ लग्न झाल्यानंतर तू नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना असेल प्रेम प्रेम दरवाजे लावून मांडे घासून भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज एक काल काय झाडा असू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका याचा विचार करू नका अटॅक येईल कधी येणार नाही डॉक्टर जायचं नाही काय नाही काल झालं ते झालं आणि अटॅकला दुसरं औषध सांगतो हे मान्य आहे तुम्हाला दुसरं औषध भांडण्याचा मुद्दा आला की माघार घ्या हा माणसाच्या जीवनातला जय भांडणं करण्याचे दिवस आज नाही आता काळ बदललाय आता काळ बदललाय आता मारामाऱ्या करायच्या आणि भोक्साभक्ष करायचा हे दिवस संपले आता हे दिवस संपले आता महाराष्ट्रातलं पोलीस खातं 15 वर्षापासून नंबर एकचं काम करते 80% जनता पोलिसाने आकळवली 80% त्या बिचाऱ्यांनी काम तरी काय काय करायचं मंत्री येणार पोलीस सभा आहे पोलीस पुरगी पळून गेली लगेच पुरीचा बाप दरिद्री पोलिसाने त्या पोरीचा बाप हात घेतला पाहिजे इकडे इकडे आतले पोलिसचा मुरगी गेली का तुझी दांडक तर राहते जाता इकडे तू कुठं कुंभ मेळ्याला गेलता का मेळावर त्याच्या दोनच्या दांडके घातले पाहिजे पोरीच्या बापाच्या आता तुला समजत नाही का आपली पोरगी शाळेत कधी जाते हिंडती कुणी इकडं काय कुणी इकडं हे समजत नाही समजत नाही का आपली मुलगी रविवारी शाळेत जाते तिच्या 10,000 तिच्याकडे मोबाईल आहे तिच्या मोबाईलमध्ये 1,000 रुपये बॅलन्स आहे तिच्या पर्समध्ये 2,000 रुपये आहे आपली मुलगी पुन्हा सर्व्हिसला जॉईन झाली बा हे समजत नाही का हो
काम फड़क होते जाते समझ काही लोक निगेटिव विचार करतात कधीही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार करावे तुम्ही नुसतं मुलांना नाव नका ठेवू काही वेळेस मुली सुद्धा जबाबदार आहेत नुसत्या मुलींना नाव नका ठेवू मुलं सर आपण नुसते म्हणतो पोरं बिघडले भाषणं करून देश सुधारणार नाही कृतीने देश सुधारेल आपण म्हणतो तरुण तरी बिघडले आता आजच्या कीर्तनाचं नियोजन जर तरुण पोरांनी केलंय तर मुलं बिघडले म्हणताच येणार नाही ना मुलं आणि मुलं बिघडण्यामध्ये शाळा जबाबदार नाही सरकार जबाबदार नाही शिक्षण पद्धती जबाबदार नाही कुटुंब व्यवस्था जबाबदार आहे शिक्षकाचा काय दोष त्याच्या ताब्यात 70,000 पल्सर जर तुम्ही 10वीच्या पोराला देता 10,000 त्याच्याकडे मोबाईल आहे 2,500 त्याच्या पायात बूट आहे तो पोऱ्या वाया जाणारच ना 70 पल्सर वरून बाप पेट्रोलला देतो 100 ही दरिद्री देते 100 हा ही तर लई खुलीची हा ही अजून पोरा म्हणते 100 राव दे त्याचं ऐकू नको आता ज्या पोराकडे 70 पल्सर आहे 10 मोबाईल आहे 2,500 पायात बूट आहे तो पोरे हरिपाटकाला करीन कशाला करीन तो प्राणायम ज्ञानेश्वरी ती नाही ती हाणणार ते भिगार बापाची पहिलं शेती तसं वागणारच ना आता त्यांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली घरी नाही करायचे वाढदिवस यांना बाप नाही ना.